आज प्रशासन ने परत एक चांगला विचार आपल्यावर लादलेला आहे। आपले आठ कर्मचाऱ्यांना त्यांनी बडतर्फ केलेले आहे। स्वाभिमान आहे आम्हाला या आठ कर्मचाऱ्यांवर, जे आमच्या अगोदर त्यांनी हे चान्स मारलेला आहे। त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की टाळ्याच्या गजरामध्ये पहिले यांचं स्वागत करा। या सर्व आठ जणांना आमचे बाकीचे सर्व कर्मचाऱ्यांकडनं पहिले मानाचं मुजरा की तुम्ही आमच्यापेक्षा पहिले याच्यामध्ये नंबर घेतलेला आहे। अभिमान आहे आम्हाला तुमच्यावर सगळ्यांचा। मी आम्ही सगळे कर्मचारी या आठ जणांचा हार घालून सत्कार करत आहे। माने सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मॅन ऑफ द मॅच मधला आगामी आकर्षण श्री सुनील भोसले यांची बडतर्फीची नोटीस निघेल, त्याच्यामुळे त्यांचाही सत्कार पहिले आम्ही करून तुम्ही करावे हे आमचे नेते। चला हे बघून यांना मॅन ऑफ द मॅच मिळाले आहे। कामगार एक जुटीचा, कामगार एक जुटीचा, हम सब एक है, हम सब एक है। एक तर शास्त्रात नाही तर मसणार, एक तर शास्त्रात नाही तर मसणार, एक तर शास्त्रात नाही तर मसणार। डंके की चोट पे विलीनीकरण, विलीनीकरण, डंके की चोट पे विलीनीकरण, विलीनीकरण, डंके की चोट पे विलीनीकरण, विलीनीकरण। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय। हम सब एक है, हम सब एक है। कामगार एक जुटीचा, कामगार एक जुटीचा, डंके की चोट पे विलीनीकरण, विलीनीकरण, डंके की चोट पे विलीनीकरण, विलीनीकरण, डंके की चोट पे विलीनीकरण, विलीनीकरण। इथं नाही राहायचं शासनात, इथं नाही राहायचं शासनात, आताच आपण बघितलं की आपल्या जे कर्मचारी आहेत त्यांचा उत्साह बघा। आज एखादे कर्मचारी रडत बसले असते किंवा काय मुकळे करून त्याला काय करू काय नाही या गोष्टीमध्ये त्यांनी राहिलेले असते, विवेचनामध्ये राहिले असते, पण आज त्यांना बघून अभिमान वाटतो की यांच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा नाहीये। त्यांचा अभिमान का वाटतो, कारण की आज आपल्या सगळ्यांना आर्थिक चणचण आहे, आपल्या प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं टेन्शन आहे। एवढं काय सगळ्या गोष्टी असताना प्रशासनाने हा त्यांना चांगला एक नजराणा दिलेला आहे।